शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती उद्धव ठाकरेंची घोषणा प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती केल्याचं उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगनं मुंबई महापालिका चर्चेत भ्रष्टाचारांवर कडक कारवाई करा नितेश राणेंचं पालिका आयुक्तांना पत्र लवकरच जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार आज किंवा उद्या मुख्यमंत्री पालकमंत्र्यांची घोषणा करणार कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती असलम शेख यांच्या विरोधात किरीट सोमय आक्रमक मडमधल्या बेकायदेशीर स्टुडिओची केली पाहणी कारवाईसाठी सोमयांचं ठिय्या आंदोलन राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनासाठी बक्षीस सुवर्णपदक विजेत्यांना 50 लाख रौप्य पदक विजेत्यांना 30 लाख कांस्य पदक विजेत्यांना 20 लाख देणार गिरीश महाजनांची घोषणा आर्थ रोड कारागृहात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना चक्कर छाती दुखू लागल्यानं जे जे रुग्णालयात केलं दाखल 100 कोटी खंडणी प्रकरणात अनिल देशमुख अटके काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून बाहेर सर्व पदांचा दिला राजीनामा